राज्य में मंत्रिमंडल विस्तार के बाद मंत्रियों के विभागों को लेकर कयासों का दौर चल रहा है। विभाग नहीं बढ़ पाए हैं। इस मामले पर मंत्री सुधीर मुनगंटीवार ने संभावना जताई है कि दो दिन में मंत्रियों को विभाग मिल जाएंगे। उनके अनुसार मनपा के चुनाव नवंबर से पहले ही हो सकते हैं। गुरुवार को भाजपा के विदर्भ विभागीय कार्यालय में पत्रकारों से उन्होंने चर्चा की। छोटी चर्चा करना रे ही सत्ता आली ही भावनाच पचवू शकत नाही। तुम्ही बघितलं असेल की शपथविधी झाल्यानंतर एका राष्ट्रवादीच्या मोठ्या महिला नेत्यांनी टीका करत असं म्हणाव्यात की एकही महिला नाही का। मग हाच प्रश्न 28 नोव्हेंबर 2019 जेव्हा महाविकास आघाडीची स्थापना झाली, मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला, तेव्हा एकही महिला नव्हती। कमीत कमी राजकारणामध्ये पॉलिटिकल अल्झायमर होता का म्हणे। आपण जेव्हा एखादा भाव व्यक्त करतो ती कमीत कमी आपल्या हातून कधीतरी त्याची कृती झालेली असावी। मंत्रिमंडळ विस्ताराच्या संदर्भामध्ये सुद्धा कामकाजावर कोणताही परिणाम न होता माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सतत कार्यात मग्न होते। देशाच्या सर्वोच्च पदाची राष्ट्रपती पदाची निवडणूक होती आणि व्यस्ततेपोटी उशीर झाला असेल, पण टीका करताना तुम्ही मंत्रिमंडळाच्या विस्तारावर टीका करत असताना या अगोदरही जेव्हा शुद्ध काँग्रेसचं राज्य होतं, मग काँग्रेस राष्ट्रवादीचं राज्य आलं, अनेकदा असे प्रसंग आलेत। सर्वसामान्याचे प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्याकडे कौतुकाचे शब्द कदाचित नसतील,